त्यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती केली की ताई हा हायवे तिकडनं मंजूर झालेला आहे तर हा औरंगाबाद शहरातला समांतर हायवे आपण करून द्यावा आणि त्यानुसार माननीय गडकरी साहेब आणि आपल्या प्रयत्नाने आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने खासदार रक्षाताई आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याच्या कामाला कुठेतरी पाठपुराव्याला सुरुवात झाली. हा रस्ता केला पाहिजे. सुरुवातीला 70 कोटी रुपये जाहीर केले मात्र नाहीले त्यावेळेस ते काम चालू केलं नाही. आम्ही अनेक प्रकारचे ताईंच्या मागे लागले, गिरीश भाऊंच्या मागे लागले, डॉक्टर राजेंद्रजी फडके साहेब यांना आम्ही तब्बल 9 वेळा माननीय गडकरी साहेब आणि दिल्ली आणि नागपूरच्या चकडा काढल्या. ताईंच्या माध्यमातून सुद्धा दिल्लीला आम्ही इथे भेटले आणि 15 कोटीचा प्रस्ताव त्या माध्यमातून दिला होता. त्यापैकी 3.5 कोटी रुपये आपल्या या रस्त्यासाठी केंद्र सरकारचे माननीय सडक व परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी 1-2 लेअर त्या माध्यमातून पहिले खड्डे बुजणार आहे, त्यानंतर पहिला आणि दुसरा लेअर त्या माध्यमातून होणार आहे. त्याकरता आपण या रस्त्याचं नाव समांतर महामार्ग दिलं होतं आणि आपली इच्छा होती वरणगावकरांची की या रस्त्यावरून आतापर्यंत या नॅशनल हायवेच्या गाड्या मी वापरल्या, इथून जात येत गेल्या, मग नंतर ह्या रस्त्याची दशा बदलली पाहिजे. नाही तर काय तिकडे गेल्यानंतर तिकडे पूर्ण डेव्हलप होईल आणि हा जो विषय आहे हा विषय इकडे राहून जाईल. याच्यामुळे तळवेल, बोदवळ, सुसरी, पिंपळगाव, आचेगाव, विल्हाळा, जळगाव, मनेरखेडा या परिसरावर अन्याय त्या माध्यमातून होईल. त्याकरता या रस्त्याच्या मागे मी लागले. त्याकरता आज आम्हाला आनंदाचा दिवस आहे की खासदार रक्षाताई खडसे, माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन, आमदार संजय भाऊ सावकारे आणि डॉक्टर राजेंद्रजी फडके साहेब यांच्या माध्यमातून हा रस्ता 3.5 कोटी रुपये आपण मंजूर केले, हा लेअर इथे होणार आहे. खासदारांच्या हस्ते होत आहे. खरं तर जेव्हा हायवे शिफ्ट होतो त्यावेळेला जो जुना हायवे असतो हा सुस्थितीत करून द्यायचा असतो, त्याच्यानंतर तो नवीन हायवे सुरू करायचा असतो. परंतु या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं हे तुटून गेलं होतं. अन्यथा जिथे जिथे हायवे शिफ्ट होतो जुना हायवे त्यांना रिपेअर करावाच लागतो, तर हे राहून गेलं त्याच्यामुळे त्याला पाठपुरावा करावा लागला. आदरणीय खासदारांनी पाठपुरावा केला, निरूपण केलं आणि विशेषतः सुनीलने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला. सुनीलची खूप इच्छा आहे की इथे डबल रोड व्हावा, डिवायडर व्हावे, मध्ये रस्त्याच्या मध्ये लाईट असावे. खरं तर तेही प्रपोजल पाठवलं, पण त्याच्या आधी हे मंजूर झालेलं होतं हे प्रपोजल. त्या प्रपोजलसाठी जर आपण थांबलो हे रस्ते उन्नयन ते कधी मंजूर आहे ते सांगता येईल. म्हणून आहे ते आधी तो रोड करून घ्या, जेणेकरून जायला जो त्रास होतो तो कमी होईल. पुढच्या याच्यात त्याचाही पाठपुरा करून तेही करता येईल. आणि सत्यातल्या सुनील, तुम्ही नगरपालिका निवडून आला बहुमताने, तुम्हाला केंद्रापर्यंत पण जाऊ दे का, इथेच करून देईन तुम्हाला. चार पदरी लाईन हे करा, फक्त नगरपालिका तुम्ही निवडून आणा. कशाला केंद्र जायची वाट पाहताय? इथेच राज्य सरकारकडनंच मंजूर करून मला केंद्राचं जायची गरज पडणार नाही. पण बहुमताने तुमची नगरपालिका आली पाहिजे, कारण आता हा रोड नगरपालिकेकडे ऑटोमॅटिक ट्रान्सफर झालेला असतो. आता हायवेकडून निघून गेला असेल, हायवेकडं सुस्थितीत करून दिलं जात असतं की तो शिफ्ट होईल नगरपालिकेकडे, त्याच्यामुळे ती नगरपालिकेची जबाबदारी राहील. म्हणून नगरपालिका निवडून आला ऑटोमॅटिक येईल आणि कोणाला दोष देऊन काही फायदा नसतो. हे राजकारण आहे, मला केव्हाही मदत करायला तयार. आता हा रोड मी केला म्हणजे मी काही कॉन्ट्रॅक्टर नव्हता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरने रोड केला, तो फक्त निधी आणला होता. आपण कोणाला काही दोष द्यायचा नसतो. प्रत्येक पक्षाचं आपलं आपलं काम असतं, राजकारण असतं. एक पक्ष दुसऱ्या पक्षावर नेहमी चिकलफेक करत असतं, पण आपण कामाने उत्तर द्यायचं असतं. काम केलं नाही. परवाच्या दुक्ताईनगरच्या सभेमध्ये गिरीश महाजनांनी त्याबद्दल विस्तृत टिप्पणी केलेली आहे. त्याच्यावर अनेक किंतू परंतु चर्चा झालेल्या आहेत. मला एकच सांगायचं आहे, नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आणि फडणवीस शिंदे सरकारच्या सरकारमध्ये, पूर्वी देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं सरकार असताना आपण ठरवलं आहे सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास करत असताना सबका विश्वास हे त्याला आपण जोडलं आणि सबका सहभाग हे पण आपण त्याच्यामध्ये जोडलं. आणि मला असं वाटतं आपल्या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर या अमृतकालमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करता येतील, केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत,
कोणत्या खात्यातून कसे पैसे आणायचे या दोघांमध्ये याची यांना पूर्ण जाणीव आहे. मागच्या 2-3 वर्षापासून सातत्याने आपलं वरंगावचं ह्या रस्त्याचा विषय येत होता आणि जसं इथे प्रास्ताविक करताना सुनील गोंडी सांगितलं आणि संजय गोंडी पण त्यांच्या भाषणात सांगितलं की हा रस्ता मंजूर करत असताना किती अडचणींना सामोरं जावं लागलं आणि मागच्या आठवड्यात पण तोच विषय मला दिल्लीवरनं फोन आला. मी संजय गोंडी कानावर आता तो विषय घातला की ताई अजूनही इथल्या लोकांची मागणी आहे की हा 4-35 झाला पाहिजे, 4-लेन झाला पाहिजे. त्यावेळेसही मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं कारण की मागच्या अधिवेशनमध्ये ज्यावेळेस गडकरी साहेबांनी आमच्या सगळ्या खासदारांची बैठक घेतली होती आणि प्रत्येकाला एक एक खासदाराला त्यांनी बोलावून विचारलं की आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काय विषय आहे, कोणते विषय प्रलंबित आहे, तर त्यावेळेसही आपण हा वरंगावचा विषय त्यांच्या समोरही मांडला होता. पण त्यांनी कारण की त्यावेळेस सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लक्षात टेक्निकली हा तसं 4-लेन होणं शक्य नाही आहे पण आपण जरी रस्ता आधी आपल्या नॅशनल हायवेकडे होता तर आपण त्याला कसं दुरुस्त करून घेता येईल आणि अजून चांगल्या क्वालिटीचं आपल्याला कसं बनवता येईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, त्याला पैसे आपण मंजूर करू. आणि त्याचबरोबरने जसं इथे सुनील भाऊंनी सांगितलं त्यांचाही संजीव असेल आम्ही सगळे असू सातत्याने पाठपुरावा होता त्या अनुषंगाने 3.5 कोटी रुपये मंजूर केले पण हे करत असताना सुद्धा पुढचं प्रपोजलही आम्ही अजून त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. पण जेव्हा नॅशनल हायवेमध्ये कोणतंही काम करत असताना तिथले डिपार्टमेंट वेगळे आहेत, त्याला टेक्निकल सँक्शन देणारे लोक वेगळे आहेत, प्रोजेक्ट कॉस्ट त्याच्यामध्ये बसते की नाही बसत तो एक वेगळा विषय आहे, फायनान्सचे लोक त्याला मंजुरी देतील की नाही तो एक वेगळा विषय आहे. म्हणून फक्त आपण गडकरी साहेबांकडे पत्र दिलं किंवा त्यांच्याकडे जाऊन आलं आणि त्यांनी हे सगळं विषय पण त्यांच्या समोर येतात आणि त्यानंतर ठरतो की हा रस्ता करायचा की नाही करायचा. एक आपल्याकडे दुसरा पण विषय आहे की बरामपूर अंकलेश्वर गेल्या अनेक वर्षापासनं म्हणजे 2014 पण तो विषय सुरू आहे आणि सातत्याने तो विषय बरामपूर अंकलेश्वरचा येत असतो. आपण सुद्धा बघितलं असेल किंवा पेपरमध्ये वाचलं असेल की बऱ्याच वेळा तो नाहीकडे शिफ्ट झाला, त्याच्यानंतर स्टेटकडे गेला. ह्या 5-6 वर्षामध्ये 2-3 डिपार्टमेंट त्या रस्त्याचे चेंज झाले आणि फायनली आता त्याचं नोटिफिकेशन निघालं आणि आता तो नॅशनल हायवेकडे आता तो ट्रान्सफर झाला. टेक्निकली बाबींचाही विचार करून त्यानंतर मिनिस्ट्री त्याला मंजुरी देत असतात. म्हणून त्याच्यातला असा विषय नाही आहे की बाबा की आमची इच्छा नाही आहे किंवा आम्ही प्रयत्न करत नाही आहे, सातत्याने हे विषय लावून धरतो. पण ज्या काही शेवटी प्रत्येकाला मर्यादा आहे, जिथपर्यंत आम्हाला करता येईल तिथपर्यंत आम्ही करायचा प्रयत्न करतच असतो आणि म्हणून आज आपल्याला हे 3.5 कोटी रुपये सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळालेले आहे. नक्कीच हे काम लवकर सुरू म्हणजे आजपासून सुरू होणारे, जसं इथे डॉक्टर फडके काकांनी सांगितलं आपल्या कुंशी साहेबांना की हा चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे, परत तक्रारी यायला नको, तशा सूचना आम्ही सुद्धा त्यांना दिलेल्या आहेत. आणि विकासाचं काम करत असताना विकास हा एका दिवसापुरता किंवा एका वर्षामध्ये संपत नसतो. आपण जसं जसं विकास करत जाणार तसे तसे कामं अजून येतच जाणार आहे आणि वरंगाव शहराचा विषय तर अनेक विषय असे आहे की ते अजूनही प्रलंबित आहे, ते करायचे बाकी आहे. मागच्या कालखंडामध्ये पण आपण बघितलं असेल की नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बरेचसे कामं आपण करायचा प्रयत्न केला पण अजून सुद्धा कारण की रोड असतील किंवा पाण्याच्या योजना असतील ह्या सगळ्या मेंटेनन्सच्या गोष्टी आहे, त्या आज जरी केल्या तर त्या 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी परत त्याला मेंटेनन्स येणारच आहे. त्याचा अर्थ असं नाही होत की विकास कोणी केला नाही किंवा विकास कामं हे थांबतात. विकास कामं आपण जेवढे करू तेवढं कमीच पडतात. आपण बघितलं असेल की संजीव गोंडेच्या प्रयत्नातून पण बरेचसे रस्ते शहरामध्ये झालेले आहे. गेल्या मागच्या 2-3 वर्षापासून जो सातत्याने रेल्वे पूलचा विषय जो FOB चा विषय चालू होता, मी सुद्धा 2-3 वेळा तिथे जाऊन पाहणी केली आणि तो एक ज्वलंत प्रश्न आपल्या सगळ्या वरंगावच्या लोकांसाठी होता की रेल्वे क्रॉसिंग करत असताना बऱ्याचशा शाळेच्या मुलांना अडचणी यायची किंवा आपलेही लोक किंवा शेतकरी जाताना डायरेक्ट रोड म्हणजे ते ब्रिज सॉरी रेल्वे लाईन क्रॉस करून जात होते, त्याला आपण मंजुरी घेतली. मंजुरी आल्यानंतर परत कोविडमध्ये ते काम थांबलं आणि आता मागच्या 4-5 महिने आधी ते काम पूर्ण झालं आणि रेल्वेने त्याला परवानगी देऊन आपण तो रोड तो ब्रिज जो आहे तो वापरायला सुद्धा सुरुवात केली आहे.